हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू अवर अनलॉक विद्यार्थी यूट्यूब चैनल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या माय इंग्लिश बुक 4 या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 32 वरील लेट्स टॉक हा घटक आपण या दोन व्हिडिओंमधून समजून घेणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हा धडा वाचून समजून घेऊया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये या पाठावर दिलेले नवीन शब्द शब्दाच्या वहीमध्ये लिहून घेऊया। त्यामुळे दोन्ही व्हिडिओज तुम्ही काळजीपूर्वक पहा। पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा धडा वाचून समजून घ्यायला मदत होईल आणि दुसऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला इंग्रजीचे शब्द मिळतील, ते तुम्ही तुमच्या शब्दाच्या वहीमध्ये लिहा। चला तर मग सुरू करूया। लिसन केअरफुली अँड स्पीक, लक्ष देऊन ऐका आणि बोला। ए सेज, गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड। ए म्हणतो, ओळख पाहू माझ्याकडे माझ्या हातामध्ये काय आहे। बी सेज, ए टॅमरिंड सीड। बी म्हणते, एक चिंचाचे बी म्हणजे चिंचोका। ए सेज, हाऊ डीड यू गेस। ए म्हणतो, कसं ओळखलंस बरं। बी सेज, दॅट्स अ सिक्रेट। बी म्हणते, ते एक सिक्रेट म्हणजे गुपित आहे। नाऊ गेस व्हॉट आय फाऊंड। आता मला सांग, मला काय सापडलंय। ए सेज, इज इट समथिंग टू ईट। ए म्हणतो, असं काहीतरी आहे का जे आपण खाऊ शकतो। बी सेज, नो। बी म्हणते, नाही। ए सेज, इज इट समथिंग टू रीड। ए विचारतो, ते असं काही आहे का जे आपण वाचू शकतो। बी सेज, नो। बी म्हणते, नाही। ए सेज, इज इट समथिंग टू राईट विथ। ए विचारतो की ते असं काही आहे का ज्यांना आपण लिहू शकतो। बी सेज, नो। बी म्हणते, नाही। ए सेज, इज इट समथिंग टू प्ले विथ। ए विचारतो, असं काही आहे का ज्याच्याशी आपण खेळू शकतो। बी सेज, नॉट रिअली। बी म्हणते, नाही खरंच। ए सेज, आय गिव अप, यू टेल मी। ए म्हणतो, मी हारलो, तूच सांग। बी सेज, इट्स अ फीदर, आय फाउंड इट अंडर द बनॅन ट्री। बी म्हणते, ते एक फीदर म्हणजे पंख आहे, मला ते एका वडाच्या झाडाखाली सापडले। डिअर स्टुडंट्स, ट्राय टू रीड दिस लेसन अगेन अँड अगेन। नाऊ लेट्स स्टॉप दिस व्हिडिओ हिअर अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ वेअर वी आर गोइंग टू राईट डाऊन आवर न्यू वर्ड्स। बाय।